सुरुवातीला जय श्रीराम मुद्दामून आज आपल्याला या प्रेस कॉन्फरन्ससाठी आमंत्रित केलं. सर्व पत्रकार बंधूंच प्रिंट मीडिया असत, सोशल मीडिया असत, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आपल्या सगळ्यांचं या प्रेस कॉन्फरन्समध्ये मनापासून स्वागत करतो. आणि ज्या विषयासाठी आपल्याला बोलवलं त्या विषयाची सुरुवात करतो. सोमवारी 22 तारखेला आपल्या भारत देशामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं जगातील सर्वात सुंदर मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलेलं आहे. आणि या मंदिरामध्ये रामलल्लांचं, प्रभू श्रीराम चंद्रांच्या मूर्तीच प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. आणि प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते होणार आहे. आणि 22 तारखेला या होणाऱ्या पवित्र समारंभाच्या निमित्ताने गेली 15 दिवस या देशामधील प्रत्येक गावातील प्रत्येक गल्लीतील जी जी पवित्र स्थळ आहेत, मंदिर आहे, सर्व जाती धर्मांची जी मंदिर आहेत ती मंदिर स्वच्छ करायचं काम या ठिकाणी अव्याहतपणे सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी नाशिक मध्ये काळूराम मंदिरापासून मंदिर स्वच्छ करा, पवित्र जागा स्वच्छ करा असा संदेश दिला. आणि आज आपण बघता या सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंदिर साफ करायचं, स्वच्छ करायची मोहीम मग आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी करत आहेत. आणि त्यामुळं मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी एक उत्साहवर्धक वातावरण सुरू आहे. आणि 22 तारखेला वेगवेगळ्या मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं जे मंदिराचं लोकार्पण सोहळा होणार आहे, मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे, त्याचं प्रत्येक मंदिरामध्ये लाईव्ह प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. सर्व मंदिरामध्ये प्रत्येक गावात किमान एक तरी मंदिर सुशोभिकरण करायचं आहे, रोषणाई करायची आहे. गावातल्या महिला गुढ्या उभारणार आहेत, रांगोळ्या काढणार आहेत आणि संध्याकाळी रामज्योत, रामदिवा प्रज्वलित करणार आहेत. असा हा कार्यक्रम पूर्ण भारत देशामध्ये सुरू आहे. कारण तुम्हाला ना आम्हाला माहित आहे की 520 वर्षानंतर या ठिकाणी रामलल्ला आपल्या घरामध्ये जात आहेत. 520 वर्ष ते छोट्याशा झोपडीवाजा जे कापडाचं केलं होतं त्यामध्ये होते. आणि 520 वर्षात अनेक छोट्या मोठ्या लढाया झाल्या. जवळजवळ 3-3.5 हजार राम भक्तांनी त्या ठिकाणी संघर्षामध्ये आपला ध्येय ठेवलेला. अनेक पिढ्या गेल्या की प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर व्हावं म्हणून, परंतु त्या पिढ्यांना ते शक्य नव्हतं. परंतु आपण इथं बसलेले सगळे नशीबवान आहे की आपल्या डोळ्या देखत प्रभू श्री रामचंद्राचं जगातलं सगळ्यात भव्य आणि सुंदर मंदिर त्या ठिकाणी होत आहे. म्हणून हा न भूतो न भविष्यते असा सोहळा सर्व जाती धर्माच्या लोकांनी साजरा करायचा ठरवलेला. आणि तो कुणी सांगायची पण वाट बघत नाही, प्रत्येक जण पुढे पाऊल टाकून तो साजरा करते. आणि या अनुषंगानं 22 तारखेला सातारा जिल्ह्यामध्ये
सकाळी 11:20 ते 12:30 पर्यंत ज्या पवित्र अक्षतात गेली महिनाभर आपण सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये निमंत्रण पत्रिकांनी अक्षता वाटलेले त्या पवित्र अक्षताचं औक्षण प्रत्येक गावागावामध्ये राममूर्तीवर किंवा तिथल्या मंदिरातील पवित्र देवालयामध्ये होणार आहे. आणि त्या अनुषंगानं साताऱ्यामध्ये 22 तारखेला सायंकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी रामज्योती आपण गांधी मैदानावर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित करतो. गांधी मैदानावर जवळजवळ 1 लाख रामज्योती आपण सगळे प्रज्वलित करणार आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील प्रमुख लोकांना निमंत्रित करतोय. त्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरेभाऊ, खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, आमदार मकरंदाबा, आमचे व्हायचे नेते मदनदादा, त्याचप्रमाणे आमदार महेशदादा शिंदे, पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब, आदरणीय आमचे दक्षिणचे नेते अतुल बाबा, आदरणीय मनोज घोरपडे, जे आमचे सगळे प्रमुख नेते मंडळी आहेत भारतीय जनता पार्टीचे, या सगळ्यांच्या वतीनं आमचे युवकचे अध्यक्ष असतील, महिलांचे अध्यक्ष असतील, सर्वच प्रमुख मंडळी आणि आमची काही भाजपचे प्रदेश पदाधिकारी जसे की आदरणीय नरेंद्र पाटील आहेत, आदरणीय विक्रमजी पावसकर आहेत, भरत नाना आहेत, या सर्व मंडळींनी इथं एकत्रित येऊन